मी राजवीर सरांना फोन लावून बघू का? नाही, पण ती लोक असतील तर त्यांना फोनही घेता येणार नाही. पण मी जर त्यांना कॉल केलाच नाही तर मला कसं कळणार ती लोक आहेत की गेली आहेत? डोळा लागला ना म्हणून हाकने मारली. मी काही मदत करू तुम्हाला? नाही, नको, झालंच आहे माझ. वहिनी, काही लागलं तर सांगा, मी आहे इथे. हो. काय वैतागतोयस का एवढा? मी तुम्हाला नंतर फोन करतो. कॉल तर तू करशीलच रे, पण मी पाठवलेले फोटो पाहून ताबडतोब भेटायला येशील. पाहिलेस का फोटो? पाहून घे जरा. आय होप तुला आवडतील. हॅलो. काय घाम फुटला? भेटायला येत आवडतो. हॅलो मिस मयुरी, आईची तब्येत कशी आहे आता? आई बरी आहे आता. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर बोलले की त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल काही दिवस. हे बघा, त्यांना जी काही औषधं घ्यायला सांगितली आहेत ती त्यांना वेळेवर घ्यायला सांगा. हो सर, आता मी आहे तर मी तिला सगळं वेळेवरच दे. सर एक विचारू का? मी काही दिवस इकडे थांबले तर चालेल का? ठीक आहे, काही हरकत नाही. थँक यू सर. मी काय म्हणते, आपल्या पेढीमध्ये ऑडिटचं जे काम आहे ते झालं की अजून सुरू आहे? ऑडिटचं काम तर अजूनही सुरूच आहे मिस मयुरी. बापरे, तुम्हाला टेन्शन ना उगाच. इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ आवर बिझनेस. अशा गोष्टी तर होतच राहणार. हो, ते झालंच सर, पण मला खात्री आहे सराफांच्या नावाला काहीच नाही होणार सर. आणि अशीच खात्री मला तुमच्या बाबतीतही आहे मिस मयुरी. तुम्ही तिथे आहेत म्हटल्यावर कुंदा काकू लवकरच बऱ्या होतील, त्यांना डॉक्टरांची गरजही पडणार नाही. हो सर, तुम्ही असं बोललात ना की मला खरंच खूप बरं वाटत. आणि मला सर मला खूप आठवण येते तुमची. आठवण तर मलाही येते. इथलं सगळं निस्तारलं की भेटायला येतो मी. हो चालेल सर. अरे मी ठेवू आता? ठेवताय? हा, म्हणजे आई जवळ जाऊन बसते ना जरा तिला काही लागलं तर. नाही, जावं तर मलाही ऑडिटच्या कामासाठी लागणारच आहे. ठीक आहे चालेल. अहो मिस मयुरी. हा, असंच ठेवणार? म्हणजे फोन ठेवण्याआधी काहीच बोलणार नाही? असं काहीतरी म्हणा जे ऐकून मलाही तुम्हाला आय लव्ह यू टू असं म्हणता येईल. ठीक आहे, मग मीच म्हणतो आय लव्ह यू. बाय.
माझी डायरी देणार ना? नक्की देणार. मला माझी डायरी हवी आहे. अरे एवढी काय घाई आहे? ना मी कुठे पळून चाललंय, ना तू कुठे पळून जाणार आहेस. आणि मी पळून जायचं म्हटलं तर? शक्य नाही, शक्य नाही. इथे तू कुठे कसा अडकलायस हे मला चांगलंच माहिती. तुझा पाय इथून का निघत नाही हेही मला माहिती. मला सगळं माहिती आर्या. तुझ्या सख्ठ्या मित्राच्या बायकोवर गोवा आहे ना तुझा? काय डोळे फाडून काय बघतोयस? आहे ना, लाज नाही वाटत का रे तुला? असो, पण अजूनही वेळ गेलेली नाही. मी काय म्हणते त्याचा शांतपणे विचार कर. आपल्या दोघांचं टार्गेट एकच आहे, मयुरी. मग आपण दोघं का भांडतोय? आर्यन जरा विचार कर, आपण दोघे जर एकत्र आलो तर आपल्या मनासारखं घडू शकतं. तुला कळतंय ना मी काय म्हणते? ते लक्षात येत आहे ना? तुम्ही जे काही म्हणताय ते मला मला मयुरी राजवीरच्या आयुष्यापासून लांब हवी आहे आणि तुला मयुरी हवी. बरोबर. ओके, विचार करण्याची वेळ निघून गेली. आता ही हात मिळवायची वेळ जर निघून गेली तर गुड. आता पुढे काय करायचं ते बोलूच आपण, पण त्याआधी तुझी माणसं पेढीत आहेत ना, तो काही टाइमपास करताय तो ताबडतोब बंद कर. करतो. देसाई, तुमचा जो काही ड्रामा चाललाय तो थांबवा आणि निघा तिथून लगेच लगेच. आम्ही आमचं ऑडिट करणं आता इथेच थांबवतोय. का काय झालं सर? तुम्ही तुमच्या पिढीबद्दल जे काही बोलला होतात ते अगदी बरोबर आहे. आम्हाला आक्षेपारे असं काहीही सापडलेलं नाहीये. एक्झॅक्टली, मी तर हे तुम्हाला आधीच सांगितलं होत. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी. येतो. थँक्यू. सॉरी, मला खूप उशीर झाला. सॉरी, काही प्रॉब्लेम नाही ना? ओके नसेल? नाही नाही. अरे अचानक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आले होते, त्यांना ऑब्व्हियसली इथे काही सापडलं नाही. पण नाही, त्यांना काही सापडण्याची शक्यता नव्हतीच, मला माहिती होत. एनिवे झालंय आता सगळं, तू काळजी करू नको, रिलॅक्स हो. चला सगळं जागेवर ठेवून द्या व्यवस्थित. चला पटपट. एक मिनिट आर्यन, मला असं वाटतं आपण ह्या फाईल्स डबल क्रॉस चेक करून बघायला हव्या. अरे आता काय गरज आहे अरवी, झाले ना सगळे चेक ऑल? नाही नाही आर्यन, त्यांना अशी काय इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांना इथे चेकिंग करायला यावं असं वाटलं? म्हणजे त्यांना इथे काही गडबड नाही सापडली, पण यु नेव्हर नो, आपल्याकडून काही सुटत असेल. आपण डबल क्रॉस चेक करून बघायला हवं. मला खात्री आहे जर काही गडबड असेल तर ती नक्कीच आपल्या समोर येईल. मिस मधुमालती, त्या सगळ्या फाईल्स तुम्ही आत कॅबिन मध्ये आण. आत्ता माझं तुला सांगितलं ना आतमध्ये बस, कशाला बाहेर यायचं तुला? कंटाळा आला का बाई मला? कंटाळा आला म्हणून काय झालं? बघ ना, अजून पण बरं वाटत नाही तुला. एकदा लागलं ना कुंदा आंटी का एकदम आराम करायचा. आपल्याला माहित आहे ना, आपल्याला जाम तजुर्बा असा पडायचा. एकदा आपण बाथरूम मधून असा घसरून ना धबाक करून पडलो, मग डॉक्टर आपल्याला बोलले का तू रेस्ट कर. मग आपण रेस्ट केले आणि आता आपण एकदम फिट अँड फाईन आहे. कळलं? आराम आराम केला त्यांनी आराम, त्यानंतर त्यांना बरं वाटलंय. आता बाहेर कशाला आली, आताच थांबायचंच ना. गप तायडे सांग ना. हो, तुला जे हवंय नको आहे ना ते आम्ही बघू, फक्त आराम कर गाय.
आणि या दोघांसोबत आता इथे मी सुद्धा आहे, त्यामुळे मी इथून कुठेच जाणार नाही, कळलं? ए बाई, तू इथे थांबावस एवढं काही झालं नाही हा मला. तू यांच्यासोबत गेलीस तरी चालेल. आई, मी तुला बोलले ना, तुला या अवस्थेत सोडून मी कुठेही जाणार नाही, कळलं तुला? अगं, तुझ्या लग्नाला दोनच दिवस झालेत आणि आता तिसऱ्याच दिवशी तू माहेरी राहायचं म्हणालीस, तर तुझ्या सासरचे काय म्हणतील याचा जरा विचार कर ना. कोण काय नाही बोलणार, ससुरालचा आदमी कोण आहे इथे, आपण आहे का नाही? मयुरी वहिनीला इथे थांबू द्या, घरी काय मॅनेज करायचं ते आपण करू. बघ, नाही नाही, प्रश्न सांगण्याचा नाही हो, समजून घेण्याचा आहे ना, लोक काय म्हणतील याचा पण विचार करायला हवा ना. आई, तू आता उगाच कारण देऊ नकोस. सांग ना सरळ सरळ, तुला मी जड झाली ते. मला असं म्हणायचं नव्हतं. असं काही नाहीये, मग कसं आहे ग, माझं लग्न काय झालं, माझा तुमच्यावर अधिकारच राहिला नाही बाबा. मयू, असं काही बोलशील ना तर उलट. आई अगं, दुखतंय मग, असं का करतेस? हात उचलायचं नाही सांगितलंय ना तुला, खाली ठेव, नीट ठेव. आणि कुंदा आंटी, आता मयुरी वहिनी घरी आली जरी ना, तरी आम्ही कोणी तिला घरी घेणार नाही. आओ नाही, कारण मम्मा पप्पा पहिले येतात ना. हा, आपले एक फ्रेंड बोलते का, ज्याला आई नाही त्याला काही नाही, आणि ज्याला पप्पा नाही त्याला पण काय नाही. जो माहेरचा नाही होऊ शकत तो ससुरालचा काय होणार? अरे वा, हे पण तुमच्या मैत्रिणीनेच सांगितलं का? नाही नाही, सगळं कसं फ्रेंड बोलणार. हा माहेर ससुरवाला डायलॉग आपला आहे, सॉलिड आहे ना? मस्त आहे, मस्त आहे. कळलं का आई, कळलं? काही नाहीये या फाईल मध्ये, याच्यात काही नाहीये. अरवी, आपण थांबायचं का आता, काही सापडत नाही. आर्यन, शेवटच्या 4-5 फाइल्स बाकी आहेत, ते झालं की झालं. राजवीरच्या या हट्टीपणामुळे मला स्वतः टेन्शन यायला लागलंय. यामिनी अँटीनमुळे झालेला एखादा फ्रॉड त्याच्या समोर आला तर माझं काही खरं नाही. मी त्यांना वाचवू शकलो नाही म्हणून माझी डायरी राजवीर समोर ठेवायला त्या मागे पुढे बघणार नाहीत. एक वेळ आमची मैत्री तुटली तरी चालेल, पण मयुरीला जपायचं असेल तर यामिनी आंटींना जपावंच लागेल. हे वाक्य ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. आय वॉन्ट रिझल्ट्स. अरे इथे कशाला बोलतोस, बाहेर जाऊन बोल ना, शांतपणे निवांतपणे बोल. नाही नाही, इथे बोलणं काय प्रॉब्लेम आहे? अरे ऐक माझं, त्यांना आईंविषयी काहीतरी बोलायचं असेल, इथलं टेन्शन असेल म्हणून फोन करत असतील. हा, तू बाहेर जाऊन बोल, शांतपणे बोल, काही काळजी करू नको, मी आहे इथे. हा, ओके. मिस मयुरी, आधी मला सांगा तुमच्या आईंची तब्येत कशी आहे? काळजी करण्यासारखं आता काहीच नाहीये. गुड.
मिस मयुरी इथल्या कामात आणि त्या फाईल्स वगैरे चेक करताना सतत तुमचा आणि काकूंच्या तब्येतीचाच विचार येतोय. सर तुम्ही अजून पेढीवरच आहात का? हो अजून थोडा वेळ तर लागेल. पण सर जेवणाचं काय? जेवण आर्यनने मागवलं होतं. बर या डील मध्ये अमिनी आंटीने टॅक्स चुकवला होता. तर अजून किती वेळ थांबणार आहात पेढीवर? सगळं काम पाहता अजून तास दोन तास तरी लागतील असं वाटतं. सर सगळं काम आजच करायला हवं का? म्हणजे तुम्ही नंतरही करू शकता ना? नाही मिस मयुरी, हा आपल्या पेढीसाठी आता प्रेस्टिज इश्यू झालाय. मी तर प्रत्येक फाईल चेक करताना अशी प्रार्थना करतोय की या फाईल मध्ये काही गडबड नको निघायला, जेणेकरून सराफांच्या प्रतिष्ठेला कुठे धक्का बसेल. पेढीच्या बाबतीत तुमच्यासारखाच जर यामिनी मॅमने विचार केला असता तर किती बरं झालं असतं ना. यामिनी आंटी, मी समजत होतो तुम्ही थोडा थोडका झोल केला यामिनी आंटी, पण तुम्ही तर झोलरच्या बाप निघालात. तर हा पेपर आरवीच्या हातात पडला असता ना तर तुमचं काय झालं असतं तुम्हालाही माहिती नाहीये. यामिनी आंटी, तुम्ही फक्त झोलर नाही, नशीबवान आहात, वाचलात तुम्ही आज. सर एक विचारू का? विचारा ना. तुम्ही रागवणार नाहीत ना? काय झालं बोला. सर मी इथे थांबणार आहे तर तुम्हाला राग नाही ना आला माझा? नाही जाऊ द्या ना, आता रागवलं तरी कोणाला काय सांगणार ना. नक्की ना सर. आता लग्न झाल्यावरही एखाद्याला जर त्याची जबाबदारी कळत नसेल तर मी तरी कोणाला सांगणार ना. आता हे असंच असतं, आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण थोडीशी मुभा दिली की ते आपल्याला गृहित धरायला लागतात. आणि ह्या बाबतीत आपल्या केस मध्ये बघा ना, कायच वेगळं आहे ना. सर सॉरी, खरंच सॉरी. मी म्हणजे मिस मयुरी, काय तुम्ही डोळ्यात पाणी आणलं की काय? मिस मयुरी सॉरी सॉरी सॉरी, माफी मी मागायला हवी. मी मस्करी करत होतो तुमची. तुम्ही मस्करी करत होता? हो. किती वाईट आहात तुम्ही. सर तुम्ही इतक्या चांगल्या आहेत म्हटल्यावर कोणाला तरी वाईट व्हावंच लागेल. खरं सांगायचं तर तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटत. का कौतुक कशाला? लग्न झाल्यावर पण तुम्ही माहेरी जाऊन तुमच्या आईंची इतकी चांगली काळजी घेताय. सर खर तर या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जात. मला कसं काय? तुम्ही मला एवढं समजून घेतात म्हणून मी सगळ्यांना समजून घेऊ शकते. खरच खूप थँक्यू सर. अरे परत थँक्स. मग आय लव यू सर. सॉरी काही म्हणालात का? म्हटलं आय लव यू सर. नाही काही ऐकायला नाही येत. हॅलो, तुम्हाला जे काही म्हणायचं ते जरा मोठ्याने म्हणा ना. आय हेट यू. हो बट आय लव यू मिस मयुरी. आय लव यू सर.